14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या राणा दाम्पत्याची आता जामिनासाठी धावाधाव सुरू आहे. राणा दाम्पत्यानं मुंबई सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केलाय आणि या जामिनावर सुनावणी आता होणार आहे. आता सत्र न्यायालयामध्ये राणांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र काल हायकोर्टामध्ये राणांना मोठा दणका बसलाय. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या राजद्रोहाचा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी राणांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे. सुट्टीकालीन कोर्टानं राणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, त्यामुळे आता राणांनी सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी धाव घेतलेली आहे.